नमस्कार, महाराष्ट्रातील माझ्या सर्व अभियोग्यताधारक बंधू आणि भगिनींनो, पुणे आयुक्त कार्यालय पुणे या ठिकाणी सुरू बेमुदत अन्नत्याग आंदोलन आणि या आंदोलनाला उत्तर माननीय आयुक्त साहेब यांच्याकडून त्या ठिकाणी देण्यात आलेलं आहे। हे जे आंदोलन चालू आहे, या आंदोलनाचं प्रतिनिधित्व आदरणीय श्री तुषार देशमुख सर हे करत आहेत, अध्यक्ष युवा विद्यार्थी असोसिएशन महाराष्ट्र राज्य। आणि आयुक्तांनी नक्की काय त्यांना सांगितलेलं आहे, उपसंचालक आपले जे जगदाळे साहेब आहे त्यांचं हे पत्र आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं आहे। तर त्यांनी नक्की या आंदोलनाला जो दाखवलेला हिरवा कंदील आहे तो कशा प्रकारचा आहे, दुसरा टप्पा हा होणारच आहे परंतु काही कालावधी त्यांना आवश्यक आहे, या संदर्भातलं हे पत्र आहे। पवित्र पोर्टलमार्फत होणाऱ्या दुसऱ्या टप्प्यातील शिक्षक भरतीची कार्यवाही तातडीने करण्यासाठी टॅब उपलब्ध करून देऊन जाहिरात प्रक्रिया येत्या 2 दिवसात सुरू करण्याबाबत, तसे न झाल्यास पुढील 4 दिवसांत बेमुदत लाक्षणिक आमरण उपोषण आंदोलन करत असण्याबाबत असा विषय पाठवलेला आहे। आपल्या संदर्भित निवेदनाच्या अनुषंगाने कळविण्यात येते की शिक्षक पदभरतीच्या दुसऱ्या टप्प्याच्या कार्यवाहीबाबत या कार्यालयाने 29/7/2024 रोजी शासनास पुढील पदभरतीबाबत बाबतीत प्रस्तावित करण्यात आले होते। त्यानुसार शासन पत्रक 10/9/2024 अन्वये प्राप्त सूचनांनुसार 13/9/2024 रोजीच्या पत्रान्वये क्षेत्रीय कार्यालयांना कार्यालयाच्या स्तरावरून जाहिराती विषयक पूर्वतयारी करण्यासाठी सविस्तर सूचना निर्गमित करण्यात आले आहेत। म्हणजेच त्या ठिकाणी आपण जर पाहिलं तर वेगवेगळ्या जिल्हा परिषदेच्या शिक्षणाधिकारी यांनी ऑलरेडी त्यांच्या संस्थापनांना सूचना दिलेल्या आहेत की लवकरात लवकर जाहिरात तयार ठेवा। आपल्या 25/9/2024 निवेदनाच्या अनुषंगाने क्षेत्रीय स्तरावरील कार्यवाही गतीने होण्याच्या दृष्टीने 26/9/2024, 28/9/2024, 1/10/2024, 4/10/2024 रोजी ऑनलाइन कॉन्फरन्स घेऊन 10% रिक्त पदांचा आढावा, तसेच नव्याने येणाऱ्या जाहिराती संबंधात या कार्यालयाकडून सातत्याने पाठपुरावा सुरू आहे। सद्यस्थितीत पवित्र पोर्टलवर जाहिराती देण्यासाठी संकेतस्थळावरील नव्याने येणाऱ्या जाहिरातीच्या अनुषंगाने आवश्यक ते बदल विचारात घेऊन कार्यवाही करण्यात येत आहे। म्हणजेच त्या ठिकाणी ESCBC असेल किंवा अदर जे आरक्षण आहे ते त्या ठिकाणी ॲड करण्यासाठीचे पाठपुरावा सुरू आहे। तो संधी दिलेली आहे परंतु नक्की त्या रोस्टर तयार करताना त्या कास्टला जागा मिळाल्या पाहिजेत आणि त्यामुळं वेळ लागत आहे असं त्यांचं म्हणणं आहे। त्यासाठी काही कालावधी लागणार आहे। तसेच शासन पत्रक 10/9/2024 निर्देशानुसार उमेदवारांना स्वप्रमाणपत्रामध्ये बदल करण्यासाठी सुविधा देण्यात येणार आहे, याकरिता आवश्यक ती कार्यवाही सुरू आहे। म्हणजे तुम्हाला मी कालच एक अपडेट दिला होता की एडिटची संधी मिळणार आहे आणि त्या संदर्भातली कार्यवाही सुरू आहे। आणि असं पत्र आपण या ठिकाणी पाहिलं तर, आणि त्या ठिकाणी त्यांनी उपोषणकर्त्यांना सांगितलेलं आहे की हे आंदोलन तुम्ही स्थगित करा, पुढील जर तुम्हाला करायचं असेल तर तुमच्या जबाबदारीवरती तुम्हाला हे करायचं आहे, असं सूचना आदरणीय दिलीप जगदाळे साहेब यांनी दिलेल्या आहेत। आणि ही जी प्रत आहे ही वरिष्ठ पोलीस निरीक्षक बडगार्डन पोलीस स्टेशन पुणे या ठिकाणी सुद्धा देण्यात आलेली आहे। त्यानुसार आदरणीय तुषार देशमुख सर यांचं सर्व अभियोगताधारकांना अशी त्या ठिकाणी विनंती केली, त्यांनी हे पत्र त्या ठिकाणी अनेक व्हॉट्सअप ग्रुपला देखील पाठवलेलं आहे। आणि त्यांचं म्हणणं आहे की इथून पुढची कारवाई नक्की काय करायची, सगळ्यांनी त्यावरती चर्चा करा, सजेशन द्या। नक्कीच सर्व अभियोगताधारकांना मी विनंती करतो की तुम्ही तुम्हाला ज्या परीने शक्य आहे तसं त्यांना त्या ठिकाणी सजेशन द्या की आंदोलन सुरू ठेवायचं आहे की स्थगित करायचं आहे, या संदर्भातल्या सूचना तुम्ही देऊ शकता। तर सर्वांना ऑल द बेस्ट, थँक्यू सो मच।